सावंतवाडी इथं बेबीज वर्ल्ड पुरस्कृत जिल्हास्तरीय सुदृढ बालक स्पर्धेला बाल चमूंचा विक्रमी प्रतिसाद लाभला. पंचायत समिती सभापती मानसी धुरी यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन झालं. या जिल्हास्तरीय सुदृढ बालक स्पर्धेचं पंचायत समिती सभापती मानसी धुरी यांच्या हस्ते उद्घाटन झालं. प्रथम गट वय 6 महिने ते 1 वर्ष, द्वितीय गट 1 वर्षांपेक्षा जास्त ते 2 वर्षांपर्यंत, तृतीय गट 2 वर्षांपेक्षा जास्त ते 3 वर्षांपर्यंत अशा 3 गटात ही स्पर्धा झाली. या जिल्हास्तरीय सुदृढ बालक स्पर्धेत तब्बल 150 बालकांनी सहभाग घेतला. या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना आकर्षक भेटवस्तू मिळणार आहेत. सावंतवाडी नगर परिषद, भाईसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालय सावंतवाडी, सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोली यांचे या स्पर्धेला सहकार्य लाभले असून सह्याद्री फाउंडेशन सावंतवाडीतर्फे स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. यावेळी ॲडव्होकेट दिलीप नार्वेकर, बेबीज वर्ल्डचे सुनील राऊळ, बाळा बोर्डेकर, रवींद्र मडगावकर, गटविकास अधिकारी गजानन भोसले, सुजल राऊळ, प्रल्हाद तावडे, बाबूराव कवीटकर, दीपक राऊळ, एस के गावडे आदी उपस्थित होते. बेबीज वर्ल्ड पुरस्कृत ही स्पर्धा आहे, पण हे बेबीज वर्ल्डनेच पुरस्कृत केलेलं आहे. बेबीज वर्ल्ड ही एक आमचं शॉप आहे आणि या शॉपमध्ये जन्मलेल्या बाळापासून ते साधारणतः 5 वर्षापर्यंतची जी मुलं आहेत त्यांच्यासाठी लागणारं अनेक प्रकारचं साहित्य या शॉपमध्ये उपलब्ध आहे. आणि हे शॉप घातल्यानंतर आमच्या डोक्यात एक विषय आला की बा अशी काहीतरी आपल्या मुलांसाठी, म्हणजे मुलं जी काही सुदृढ आहेत अशा मुलांसाठी आपल्याला काही करता येईल का, अशी एक संकल्पना होती. कारण ह्याच्यापूर्वी आम्ही सह्याद्री फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक कार्यक्रम घेतलेले आहेत मुलांसाठी, खास करून ही जी आपली मुलं आहेत त्यांच्यासाठी विविध कार्यक्रम घेतो. त्याच्यामध्ये आम्ही 2 वर्षापूर्वी कुपोषित मुलांसाठी एक वर्षभराचा कार्यक्रम राबवला होता. त्यामध्ये जवळजवळ 40 मुलांना आम्ही खाद्य जे आहे, योग्य पोषण आहार म्हणतात, तो पोषण आहार आम्ही त्यांना सप्लाय केलेला होता. आणि त्या माध्यमातून त्या मुलं, कुपोषित मुलं ही कशी कुपोषणातून बाहेर येतील याचा एक प्रयत्न केलेला होता. आणि आता आम्ही नंतर सर्वे केला, त्यावेळी आम्हाला असं आढळलं की आपल्या ह्याच्यामध्ये सावंतवाडी तालुक्यामध्ये कुपोषित मुलांचं प्रमाण हे जवळजवळ 91%च्या खाली आहे. म्हणजे 1% कुठेतरी किंवा 2% कुपोषित मुलं कुठेतरी असतील, पण ती पूर्ण कुपोषित पण नाही आहे. त्यामुळे अतिशय चांगलं आता आरोग्य हे मुलांचं बनतं आहे. त्यामुळे एक सुदृढ बालक स्पर्धा घ्यायची, जेणेकरून आणखीन मुलं कशी सुदृढ होतील. मुलं सुदृढ झाली तर समाज सुदृढ होईल, आणि समाज सुदृढ झाला तर देश समृद्ध होईल. ही आमची मूळची सह्याद्री फाउंडेशनची संकल्पना. आणि या सह्याद्री फाउंडेशनच्या संकल्पनेला अनेक सामाजिक संस्थांनी सहभाग दिला. जशी ही सावंतवाडी नगरपालिका आहे, या नगरपालिकेचे नगराध्यक्ष संजू परब, त्यांचे सगळे नगरसेवक यांनी हे सगळं व्यासपीठ उपलब्ध करून दिलं. त्याचबरोबर आयुर्वेद महाविद्यालय हे कित्येक वर्ष आयुर्वेदाचा प्रचार प्रसार करत आहे, त्यांनीसुद्धा त्यांची सगळी टीम, आयुर्वेद डॉक्टरांची सगळी टीम, या टीमने या सगळ्या स्पर्धेचं परीक्षण केलेलं आहे. त्याचबरोबर आमचं सिंधुदुर्ग सैनिक स्कूल हे मुलांना घडवण्याचं कार्य सिंधुदुर्ग सैनिक स्कूल करत आहे, त्या सैनिक स्कूलचा सुद्धा मोलाचा वाटा या स्पर्धेमध्ये आहे. त्याचबरोबर पंचायत समिती, सावंतवाडी पंचायत समितीने सुद्धा या स्पर्धेसाठी गावोगावी प्रचार यंत्रणा राबवली, आणि त्याचंच हे फलित आहे की आज या ठिकाणी सावंतवाडीमध्ये ही सर्वप्रथम स्पर्धा होते आहे. आणि ह्या सर्वप्रथम स्पर्धेलासुद्धा प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि जवळपास 150 संख्येने मुलं या स्पर्धेला हजर झालेली आहेत. त्यामुळे खरोखरच आम्ही जे काही डोक्यात कल्पना ठेवली होती ते खरोखरच त्याचं फलित झालं असं या प्रसंगी आम्हाला वाटतं. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल, आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.